हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। वांगी, या वांग्याचे खूप वेगवेगळे प्रकार करता येतात। वांग्याचे काप मी तुम्हाला दाखवलेत, वांग्याचं भरीत करता येतं, वांग्याची भाजी करता येते, वांग्याची आमटी करता येते, किंवा वांगी भात सुद्धा करता येतो। वांग्याची भाजी म्हटलं तर ती भाजी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी करता येते। भरली वांगी किंवा कापून केलेली वांगी, त्यात सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आहेत। आज मी तुम्हाला एका अनोख्या पद्धतीने वांग्याची भाजी कशी करायची ते दाखवते। मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ बघा आणि मला कमेंट मध्ये जरूर कळवा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली। चला सुरुवात करूया। वांग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठं वांगं, सहसा आपण भरतासाठी घेतो ते, दोन मध्यम आकाराचे बटाटे, धनेजिरे पावडर, कसुरी मेथी, छोटी वाटी मटार म्हणजे ग्रीन पीज, एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला, आलं लसूण, तमालपत्र, दोन हिरव्या मिरच्या आणि चार लाल सुक्या मिरच्या। आता सर्वात पहिले मी हे वांगं आणि दोन बटाटे सोलून आणि नंतर उभे कापून घेणार आहे। हे पहा, आपलं वांगं आणि बटाटे सोलून झालेत। आता आपण हे कापायला घेऊया। आपल्याला ह्याचे उभे उभे लांबट तुकडे कापायचे। पाण्यात टाकूया नाहीतर ते काळे पडतील। खूप मोठे मोठे तुकडे ठेवू नका नाहीतर ते शिजायला त्रास होतो। हां, आपली सगळी सगळं वांगं कापून झालेलं आहे, पाण्यात टाकलेलं आहे। आता आपण बटाटा कापायला घेऊया। थोडा खराब दिसत असेल तर तो पार्ट काढून टाकूया। आपल्या भाज्या छान कापून झाल्यात। आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊया। इथे कढईत मी तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यात किंचित हळद घालून आपल्याला हे वांगी आणि बटाटे परतून घ्यायचे। Thank you.
हे सुमारे 2 ते 3 मिनिटं मी परतलंय, किंचित सॉफ्ट पण झाली आहेत वांगी. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण बटाटे परतून घेऊया. मी तुम्हाला ढाबा स्टाईल वांग्याची भाजी दाखवते. खूप मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा वांगी आवडत नाहीत, पण तुम्ही अशा पद्धतीने भाजी केलीत तर ते नक्कीच एखादी पोळी जास्त खातील आणि अगदी बोटं चाटत चाटत चाखत माखत खातील, याची मला गॅरंटी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला जरूर कळवा की कशी झाली भाजी. हे आपले बटाटे परतून झाले, आता हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण भाजी बनवायला घेऊया. सगळ्यात पहिले जिरे. जिरे तडतडले की बारीक चिरलेलं आलं लसूण, आलं लसूण थोडं परतून घ्या, त्याचा कच्चा वास जाईस्तोवर. मग आपण ते घेतलं होतं ते तमालपत्र, हिरव्या मिरच्या आणि लाल मिरची. थोडीशी हळद, थोडस हिंग, चार चमचे लाल तिखट, धने जिरे पावडर, टोमॅटो, आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. एक 2 मिनिटं आपण हे शिजू देऊया. 2-3 मिनिटं झाली आहेत. हे बघा, आपले टोमॅटो एकदम शिजून मऊ झाले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळे तळलेली वांगी आणि बटाटे घालूया.
नंतर सभी प्रमाणे मीठ आणि ही कसुरी मेथी थोड़ी क्रश करून तुम्हाला थोड़ी ग्रेवी असेल त्याच्यात परत एकदा थोड़स पाणी घाला, थोड़ी घट्ट वाटते, थोड़स पाणी घालते मी। मस्त सगळ्या मसाल्यांचा सुगंध येतोय। आता आपण झाकण ठेवून एक 5 मिनिट ही भाजी शिजत ठेवूया। भाजी शिजत ठेवून आपल्याला 10 मिनिट झाली आहेत। बघूया भाजी शिजली आहे का। यस, बटाटा थोडासा प्रेस करून पहा। हा पहा, बटाटा इजीली तुटलाय, म्हणजे आपली भाजी मस्त शिजली आहे। काय सुरेख रंग आलाय बघा। आता मी गॅस बंद केलाय, त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि आपली गरमागरम धाबा स्टाईल वांग बटाट्याची भाजी खायला तयार। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल।